गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. राज्यासह संपूर्ण देशभरात गणेश जयंती सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर अनेक मंदिरं ही गणेश भक्तांनी फुलून गेली होती. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषामध्ये संपूर्ण राज्यासह देशभरात गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. गणेश भक्तांनी मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. पेडण्यातील पराष्ठे येथील गणेश मंदिरात गणेश जयंती उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. सकाळी विविध धार्मिक विधी आणि महाप्रसादाचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. पेडण्यासह इतर भागातील भाविकही या कार्यक्रमाला उपस्थित होते. ह्या गणपतीकडे येऊन ह्या कार्यक्रमात मोठी शोभा आणतं आणि वार्षिक ह्या गणेश जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये भाविक सगळे वाड्यावरचे लोक त्याचबरोबर सगळे आमच्याबरोबर सहयोगी वावरती राजकारणी जाऊ प्रेस रिपोर्टर जाऊ गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे साधारण आपल्या जो काय हातभार लावपाची इच्छा आहे त्याप्रमाणे हातभार लावून आमचा हा कार्यक्रम गणपतीचं करताना खरंच खेळ खेळ कसलं एक कमीपणाचं परी हे ना की कार्यक्रम म्हणजे ठाटाळून जाता आणि असो ठाटा तो कार्यक्रम आम्ही करी रोवतोय म्हणून आज हो कार्यक्रम आम्ही घालते आमच्या फाटल्या पिलगेकडे खूप माझा प्रयत्न केलेला आहे आणि पिलगेने आहेत आणि बारीक आमचे जे बारकी आमचे फाटले जे भाऊ बहण आहात त्यांच्याने मोठ्या ठाटान हो प्रोग्राम करपाचो केलो आणि खंयतरी ह्या बऱ्या वळणांक गणपतीच्या कार्यक्रमांत ह्या भुरग्यांक लायले ताका लागून म्हाकाय खंयतरी एक अध्यक्ष नात्यान बरा दिसला की माझे फाटले भुरगी आणि माझी फाटली पिढी माझ्यासारखी त्या देवस्थानाचा कार्यक्रम मोठ्या ठाटान चलवतले. तर इकडे पणजीतील कांपाल मैदानासमोर असलेल्या बालगणेश मंदिरातही भाविकांनी बाप्पाची प्रार्थना केली. विधिवत पूजेनंतर अनेकांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. एकूणच संपूर्ण राज्यासह देशभरात गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. पेडण्याहून मकबूल म्हाळगीमणीसह रुपेश राऊत, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.